हॅलो फ्रेंड्स आय एम जयंत इंगले एंड यू आर वॉचिंग माय यूट्यूब चॅनल जे पी इंग्लिश अकॅडमी बाय जयंत इंग्ले माझ्या प्रत्येक व्हिडिओची सूचना तुमच्यापर्यंत येण्यासाठी माझं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आज आपण बारावीचा नवीन टॉपिक घेऊन येत आहोत ऑन सेइंग प्लीज ऑन सेइंग प्लीज हा लेसन एजी गार्डिनर यांनी लिहिलेला आहे लेसन सुरू अगोदर आपण ए जी गार्डिनर यांची माहिती घेऊया ए जी गार्डिनर यांनी एक जर्नॅलिस्ट म्हणून आपले करिअर सुरू केले होते लंडन येथील डेली न्यूज व द मँचेस्टर इव्हिनिंग न्यूज या वर्तमानपत्रासाठी त्यांनी काम केलेले आहे अल्फा ऑफ द फ्लो या टोपन नावाने त्यांनी डेली न्यूजसाठी लिखाण केलेले आहे हे त्यांचे पेन नेम आहे टोपन नाव आहे मानवी जीवनातील मूलभूत सत्य अगदी सोप्या व मनोरंजक पद्धतीने त्यांनी आपल्या लेखनातून दाखविलेले आहे ऑन से इंक्लीज या लेसनमध्ये त्यांनी समाजातील गुड मॅनर्सचे जीवनात असलेले व्हॅल्यूज स्पष्ट केलेले आहे त्यांनी सौजन्य सभ्यता आणि विनम्रता कर्टसी अँड पोलाइटनेस याचे डेली लाईफमधील महत्त्व असावे असे ठाम मानलेले आहे नम नम्र, नम्रवाणी आणि गुड मॅनर्स वातावरणाला गोड करत असतात तर असभ्य व अपप्रवृत्ती इल मॅनर्स हे पॉल्यूट करत असतात दूषित करत असतात हे त्यांनी या पाठातून स्पष्ट केलेले आहे हा पाठ मूल्य शिक्षणाचाच एक लेसन आहे हे स्पष्ट होते चला तर आपण लेसनला सुरुवात करूया ऑन सेईंग प्लीज चला तर आपण पॅसेज वाईज मिनिंग बघूया पहिला पॅसेज सुरुवातीला द यंग लिपमन इन अ सिटी हॉपीस वू थ्री अ पॅसेंजर पासून खाली बघा अवर फिस्ट वुड नेवर बी आयडल अँड द गटर्स ऑफ द सिटी वुड रन विथ ब्लड ऑल डे इथपर्यंत या लेसनची सुरुवात एका सिटीमधील ऑफिसमध्ये घडलेल्या एका घटनेपासून केलेली आहे एका शहराच्या ऑफिसमध्ये एका लिपमनने एका पॅसेंजरला म्हणजे लिपमध्ये बसलेल्या एका व्यक्तीला लिपच्या बाहेर फेकून दिले निशंक त्याला त्याच्या या गुन्ह्यासाठी त्याच्या या कृत्यासाठी दंडसुद्धा बसला होता प्रश्न होता फक्त प्लीज म्हणण्याचा तिथं वाक्य आहे द कंप्लेनंट एंटरिंग द लिफ्ट सेड टॉप तक्रार करणाऱ्या त्या पॅसेंजरने त्या व्यक्तीने त्या लिपमनला वरच्या मजल्यावर घेऊन चल असे म्हटले द लिपमन डिमांडेड टॉप प्लीज त्या लिपमनने त्याला प्लीज म्हणून बोल असं सांगितलं त्या पॅसेंजरने नाही म्हटलं त्या लिपमनने त्या पॅसेंजरची आज्ञा तर धुडकावलीच उलट त्याला लिपच्या बाहेर हळ केले यू आर एल ई -E डी -E हळ म्हणजे जोरात फेकून दिले इथं डिक्लाइन टू कम्प्लाय असे शब्द आले आहेत याचा अर्थ आज्ञा सूचना नाकारणे हा प्रश्न मॅनरचा होता डिस्कर्टसी असभ्यपणाने वागणे हा कायदेशीर गुन्हा नव्हता पण धमकी देऊन मारणे याला माफी नव्हती बघा एखाद्याला असभ्यपणे बोलणे यासाठी कुठेही कायदा नाही पण त्याच्यासाठी झगडणे याला एक्सक्यूज नाही इथं शब्द आले आहे ॲसॉल्ट अँड बॅटरी फक्त धमकीच नव्हे तर ॲक्च्युली मारणे लेखकाने एक उदाहरण दिलेलं आहे एखाद्या बर्गलरने माझे घर फोडले बर्गलर म्हणजे घरफोडी करणारा चोर व मी त्या बर्गलरला नॉक केले नॉक म्हणजे मारले तर कायदा मला काहीच करणार नाही मला निर्दोष सोडून देईल ॲक्विट ॲक्विट म्हणजे निर्दोष जर त्याने मला मारले तर त्याला प्रत्युत्तरात हिंसा करण्याचा कायदा मला परवानगी देत असतो त्याला रास्त कारण आहे कारण तो चोर आहे आणि त्या चोराने कायदा तोडलेला आहे त्याला प्रत्युत्तर देणे हे माझ्या स्वसंरक्षणार्थ मी केलेले कृत्य आहे त्यामुळे कायदा मला ती परवानगी देतो त्याच्याविरुद्ध दोन हात जरी केले तरी कायदा मला प्रोटेक्ट करतो इथे रिटॅलिएट म्हणजे काय प्रत्युत्तर देणे ज्याप्रमाणे त्या चोराला मारण्यासाठी मला कायदा प्रोटेक्ट करतो त्याचप्रमाणे इथं अशी कोणतीही सिस्टीम नाही की जे बॅड मॅनर्सने वागणाऱ्या लोकांसाठी कायदा करू शकेल इथे एक शब्द आलेला आहे लेजिस्लेट लेजिस्लेट म्हणजे कायदा करणे त्याचबरोबर जो बॅडमॅनर्सने वागतो त्याच्याशी हिंसा केली किंवा तो तसा वागला म्हणून त्याला मारलं तर तशी कायदा परवानगी देत नाही यावरून आपली सिम्पॅथी सहानुभूती ही लिपमनबरोबर जरी असली तरी कायदाच श्रेष्ठ किंवा रास्त आहे असेच कबूल करावे लागेल समाजात असे अनेक लोक आहेत की ज्यांचे वर्तन आपल्याला आवडत नाही त्यांच्या आवाजाचा टोनसुद्धा आपल्याला आवडत नाही काही तर असे असतात की त्यांच्या चेहऱ्यावर सदैव सदैव स्काऊल असतात स्काऊल म्हणजे कपाळ्यावर आठ्या म्हणजेच रागीट मुद्रा असलेले लोक अशांना जर स्वातंत्र्य असतं तर त्यांच्या कानातच मारले असते टू बॉक्स पीपल्स इयर्स म्हणजे लोकांच्या कानात मारणे अशा मॅनरलेस लोकांची संख्या इतकी आहे की आपल्या गटारीच्या गटारी रक्ताने व्हाय असत्या और फिस्ट वूड नेवर बी आयडल अँड द गटर्स ऑफ द सिटी वूड रन विथ ब्लड ऑल डे म्हणजेच काय लोकांच्या या असभ्य वर्तणुकीमुळे हिंसाचार वाढला असता ह्या पॅसेजमध्ये काही शब्द आलेले आहेत ॲसेलंट ॲसेलंट म्हणजे हल्ला करणारा किंवा हल्लेखोर टूबॉक्स म्हणजे मुठने मारणे फिस्ट फिस्ट म्हणजे हाताची मूठ या पॅसेजमध्ये मॅनरलेस लोकांसाठी कायदेशीर शिक्षा नाही मग ते गुन्हेगार नाही का या गोष्टींवर चर्चा केलेली आहे पुढचा पॅसेज बघा खाली बघा आय मे बी ॲज अनसिव्हिल ॲज आय मे प्लीज अँड लॉ विल प्रोटेक्ट मी अगेन्स्ट व्हायलेंट रिटॅलिएशनपासून पंधराव्या पेजवर खाली कॉमाच्या पुढे द टील्ट ऑफ अवर आयब्रोज अँड ऑल अवर मूड्स अँड मॅनर्स इथपर्यंत स्वतःला वाचवण्यासाठी मी जर व्हायलेंट रिटॅलिएशन केलं म्हणजे हिंसक प्रत्युत्तर दिलं तरी मी असभ्य आहे यामुळे लोक हॉट्टी ऑर बुरीश म्हणजे काय हॉटी म्हणजे हट्टी व बुरिश म्हणजे गावंडळ बनतील कारण चांगल्या मॅनर्सने वर्तन केलं नाही तरी पेनल्टी नाही हे त्यांना माहिती आहे कायदा प्लीज म्हणायला कंपल्सरी करत नाही कंपेल म्हणजे सक्ती अनसिव्हिल म्हणजे असभ्य पण शुल्लक शुल्लक गोष्टींसाठी कायदा आहे जसं मिशीला वॅक्स लावू नये अंगठी कशी घालावी इत्यादी इत्यादी आपल्या भावनांना छेदणारे मनाला दुखवणाऱ्या गोष्टींसाठी कायदा आहे व मॉरल आणि इंटलेक्च्युअल डॅमेजेस यासाठी कायदा नाही म्हणजे काय नैतिक व बौद्धिक तळांसाठी डॅमेजेससाठी कायदा नाही इथे एक शब्द आला आहे लॅसरेशन लॅसरेशन म्हणजे मनाला छेदणारे मनाला दुखावणारे हे डॅमेजेस निग्लिजिबल आहेत असं नाही त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जाईल असं नाही त्या लिपमनचा सामाजिक वातावरणात स्लर झाला होता स्लर म्हणजे अपमान इन्सल्ट हे इतके भयानक आहे की शारीरिक वेदनांपेक्षा सुद्धा ते दुखवणारे आहे शारीरिक वेदना झाली त्याबद्दल त्याला लिगल रिड्रेस मिळू शकतो लिगल रिड्रेस म्हणजे कायदेशीर निवारण पण ही जखम न भरणारी आहे असं त्याला म्हणायचं आहे त्यामुळे आपला सेल्फ रिस्पेक्ट म्हणजे स्वाभिमान व व्हॅनिटी स्वप्रतिष्ठा दुखावली जाते त्या लिपमनची अवस्था त्याच पद्धतीने झालेली आहे त्याने त्या पॅसेंजरला फेकून दिले तरी तो समाधानी नाही तो त्या अपमानाचा तासन तास ब्रुडिंग करतो ब्रुडिंग म्हणजे खोलवर विचार करतो घरी आल्यावर तो त्याच्या मनातील राग त्याच्या बायकोवर काढतो व तो सुद्धा इल मॅनरनेच वागतो इथे एक शब्द आलाय रिस्टोरिंग इक्विलिब्रियम म्हणजे मनाचा समतोल पुन्हा मिळवणे त्याच्या बायकोवर रागवून तो मनाचा समतोल पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न करतो बायकोवर राग काढून आपलं मन शांत होईल असा तो प्रयत्न करत असतो परंतु तो सुद्धा इल मॅनरनेच वागला हे एक प्रकारे इन्फेक्शियस डिसीजसारखं आहे त्याचा अपमान झाला तो त्याच्या अपमानाचा बदला दुसऱ्यांवर काढतो दुसरा तिसऱ्यांवर काढतो आणि हे एका संसर्गित होणाऱ्या आजारासारखंच आहे अपमान हा एकापासून दुसऱ्यांकडे व दुसऱ्यापासून तिसऱ्यांकडे कसा पसरत जातो यासाठी लेखक शेरिडन नावाच्या लेखकाच्या एका स्टोरीचा संदर्भ देत आहे ही स्टोरी शेरिडनच्या द रायवल्स या पुस्तकातून घेतलेली आहे ही एक कॉमेडी आहे यामध्ये पहिलं कॅरेक्टर आहे सर अँथोनी ॲप्सुलोट हे जॅक ॲपस्युलोटचे वडील आहे जे सेकंड कॅरेक्टर आहे सेकंड कॅरेक्टर जॅग ॲप्सुल्युट मुलगा तिसरं कॅरेक्टर फॅग एक नोकर आणि चौथं कॅरेक्टर पेज बॉय हा फॅगच्या हाताखाली काम करणारा एक छोटा नोकर होय यामध्ये सुरुवातीला वडील मुलाला ब्युलीट करतात सर अँथोनी ॲप्सुल्युट जॅक ॲप्सुल्युटला रागवतो त्यानंतर जॅक आपल्या वडिलांनी रागवलं म्हणून तो राग आपला नोकर फॅग याच्यावर काढतो आणि फॅगलासुद्धा आपल्या मालकाने जॅकने रागवलं आहे म्हणून त्याच्या हाताखालचा जो नोकर आहे त्या पेजबॉयला मारून काढतो अशा प्रकारे इन्सल्ट व बॅडमॅनर्स हे हळूहळू समाजात पसरत जात असतात लेखक आता लिपमनचा उल्लेख करतो आहे की ज्या लिपमनला पॅसेंजरने प्लीज म्हटलेला नाही आहे तो पॅसेंजरसुद्धा त्याच्या कर्मचाऱ्यांकडून किंवा एम्प्लॉयरकडून दुखावला असेल एम्प्लॉयरसुद्धा त्याच्या कठोर बायकोकडून दुखावला गेला असेल आणि त्या एम्प्लॉयरची बायकोसुद्धा मोलकरणीशी झालेल्या वादात दुखावली गेलेली असेल असं ही चेन असते व हा अपमान पसरणारा असतो हे एखाद्या इन्फेक्शियस डिसिजेसप्रमाणे असतात पसरणाऱ्या आजारांप्रमाणे असतात हे दे बॅडमॅनच एखाद्या कॅलेंडर वर्षात घडत असलेल्या क्राईम्स गुन्ह्यांपेक्षा खूप मोठे पॉइन पसरवत असतात लेखक इथे कौटुंबिक वातावरणाचं एक उदाहरण देतोय की देतो बऱ्याचदा पती जे आहेत हे त्यांच्या पत्नींना मारत असतात ब्लॅक आहे या पत्नीचा जो डोळा आहे तो ब्लॅक होत असतो मारलेलं असते आणि अशा पत्नी मार्टायडम म्हणजे हौतात्म्य हो पत्करत असतात कशासमोर तर मोराज टेम्पर समोर अशा हंड्रेड बायका असतील की हे ते सहन करत असतात इथं मोरोस टेम्पर नावाचा शब्द आहे ह्याचा अर्थ चिंताग्रस्त राग इन्सोलन्ट म्हणजे रिवड उद्धट इथं डेकेलॉगसुद्धा काहीही करू शकत नाही डेकेलॉग म्हणजे बायबल बायबलचे जे दहा कमांडंट्स आहेत त्या त्या बायबल ग्रंथामध्ये जे जे नीती नियम दिले आहेत ते सुद्धा इथं काहीही करू शकत नाही त्याचबरोबर कोर्टसुद्धा इथे काहीही करू शकत नाही कोर्ट सोशियल सिव्हिलिटीज आपल्या वाणी एखाद्याचे तिरपे पाहणे किंवा एखाद्याचा मॅनर्स आणि मूड्स वागण्याच्या पद्धती यावरसुद्धा काही करू शकत नाही तसं बघितलं तर ह्या खूप मूलभूत गोष्टी आहे याकडे कायद्याने सक्त राहण्याची गरज आहे यामुळे सामाजिक स्वास्थ्यतासुद्धा कायम राहू शकते या पॅसेजमध्ये असभ्यता अपमान हे कसे पसरतात याबद्दल माहिती दिलेली आहे पुढचं पॅसेज बट दो वी आर बाउंड टू एन्डोज द व्हर्डिक्ट अगेन्स्ट द लिपमॅनपासून तो पुढचं पेज बघा मी त्याच पॅसेजमध्ये शेवटचं वाक्य बघा अँड गुड फिलिंग इन्स्टेड ऑफ रिसेंटमेंट इथपर्यंत जरी लिपमन हा चुकलेला असला तो शिक्षेला पात्र असला तरी अनेक लोकांना त्या लिपमनबद्दलच सिम्पॅथी वाटते तरी कायदा जो आहे हा प्लीज म्हणायला सक्ती करत नाही लोकांना सभ्यपणे बोलायला सक्ती करत नसतो आपल्या समाजात परंपरेने काही नैतिक गोष्टी आहेत की ज्यामुळे तरी येथील नागरिक किंवा लोक या गोष्टी पाळतात किंवा सभ्य राहतात म्हणून आपल्या जीवनात जगत असताना प्लीज व थँक्यू या गोष्टींना खूप मोठं महत्त्व आहे सभ्यपणा दर्शवण्यासाठी या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे सिव्हिलिटी म्हणजे सभ्यपणा हे आपण कबूल केले तरच समाजामध्ये छोटा चेंज होईल असले सॉफ्ट वर्ड्स वापरले की समाजजीवन असे होईल जसे मशीनला ऑइलिंग केल्यावर मशीन, के मशीन स्मूथ चालते तस तसेच हे कशामुळे घडेल तर इंटरकोर्समुळे इंटरकोर्स म्हणजे काय संवाद तू छोटा मी मोठा प्रकारे न वागता जर आपण फ्रेंडली कोऑपरेशन एकमेकांना मदत करत राहू एकमेकांना गिव अँड टेक करत राहू तर आपल्या समाजात सामाजिक स्वास्थ्यता तयार होईल व स्मूथनेस येईल तरी आपल्या समाजामध्ये काही व्हलगर पीपल आहेत व्हलगर म्हणजे असभ्य जे बोलताना कमांड करतात रिक्वेस्ट करत नाही तर कमांड करतात त्यामुळे त्यांचा असभ्यपणा हा उमटून पडतो त्यांनी गुड फिलिंगने बोलायला हवे त्यांनी रिसेंटमेंट टाळायला हवी रिसेंटमेंट म्हणजे चीड चिडपूर्व किंवा रागाने बोलणे त्यांनी टाळायला हवे पुढचा पॅसेज आय शूड लाईक टू फीचर इन धीस कनेक्शन माय फ्रेंड डपोलाइट कंडक्टरपासून पेज नंबर अठरा अँड काइंडलीनेस दॅट अ जर्नी विथ हीम वाज अ लेसन इन नॅचरल करॉटसी अँड गुडमॅनर्स इथपर्यंत इथं लेखक त्याच्या कंडक्टर मित्राची गोष्ट सांगतोय की जो खूप पोलाईट नम्र आहे इथं काही कंडक्टर हे अनप्लेझन स्पेसिमन म्हणजे दुःखदायी नमुना म्हणून आपल्याला दिसून येत असतात ते त्यांच्या पॅसेंजरशी जणू काही शत्रू आहे अशा पद्धतीनंच वागत असतात आणि बऱ्याचदा ते मोठ्या आवाजात आणि अग्रेसिव्ह मॅनरनेच बोलत असतात त्यातील काही जण आपण चांगले कसे राहू किंवा लोक आपल्याला चांगले कसे म्हणतील यासाठी ऑर्डियल असा प्रयत्न करतात ऑर्डियल म्हणजे काय कठीण प्रयत्न लेखक अंडरग्राऊंड रेल्वे कंपनीचं कौतुक करतो की जे बसेससुद्धा चालवतात ते त्यांच्या पॅसेंजरला उत्तम सेवा देत असतात कशामुळे तर त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या स्टँडर्ड ऑफ सिव्हिलिटीमुळे स्टँडर्ड ऑफ सिव्हिलिटी म्हणजे एक चांगल्या प्रकारच्या सभ्यते सभ्यतापूर्वक वागणुकीमुळे यामुळे ते पॅसेंजरसुद्धा प्लेझंट असतात व अशा प्रकारे ते रेल्वे कंपनी सोशल सर्विसच करतायत असं म्हणायला हरकत नाही पुढचं पॅसेज इट इज नॉट डेअर फॉर विथ एनी फिलिंग ऑफ अनफ्रेंडलीनेस टू कंडक्टर्स ॲज अ क्लास दॅट आय पे अ ट्रिब्यूट टू अ पर्टिक्युलर मेंबर ऑफ दॅट क्लास या कंडक्टरमध्ये जो अनफ्रेंडलीनेस फिलिंग असतो त्यापैकी काही जण हे चांगले असतात ठीक आहे तर या चांगल्या कंडक्टरबरोबरचा एक अनुभव लेखक शेअर करत आहे एकदा लेखक बसमध्ये जंप करतो जंप म्हणजे काय तो चढतो आणि बसमध्ये बसल्यानंतर जेव्हा पाकिटाला हात लावतो पैशांच्या पाकिटाला हात लावतो त्याला कळते की आपल्याजवळ पैसेच नाही आहे असा काहीतरी एक्सपिरियन्स आपल्यासोबतही घडलेला असतो आणि आपल्या मनामध्ये मिक्स्ड फिलिंग्स निर्माण होतात परंतु याचा आपल्याला खूप त्रास होतो यू आर अनॉईट अनॉइड म्हणजे त्रास होतो तो म्हणतो आहे की या कारणामुळे आपण स्वतःला फुल म्हणत असतो किंवा नेव म्हणत असतो नेव म्हणजे नेव म्हणजे नीच हलकट अशा प्रकारची फिलिंग्स आपल्यामध्ये येत असते अशा वेळेस जर कंडक्टर जर आला तर तो तुमच्याकडे आईड करून बोलत असतो आईड म्हणजे रोखून बोलत असतो यस आय नो दॅट स्टेल ओल्ड स्टी ह्या तुमच्या जुन्या पद्धती झाल्या नाऊ देन ऑफ यू गेट चला आता खाली उतरा दुसऱ्या पेजवर जर कंडक्टर गुड फेलो असला था था, था था था, तर ठीक तो हळूच आपल्याला खाली उतरवतो नाही तर आपल्याला नेसेसिटीने जरुरीने आपल्याला खाली उतरावं लागते मग आपल्यालाच इनकनव्हिनियन्स गैरसोय होत असते आपली आणि आपली पुढची ट्रेन चुकते आपले पुढचे कार्यक्रमसुद्धा मिस होत असतात पुढचा पॅसेज हॅविंग सर्च माय पॉकेट्स इन अ व्हेन फॉर स्ट्रे कॉपर्स स्ट्रे कॉपर्स म्हणजे थोडेफार पैसे मग तो त्याचे पॉकेट्स सर्च करायला लागतो शोधायला लागतो परंतु थोडेफार पैसेसुद्धा त्याला मिळत नाही इन व्हेन म्हणजे निरोथक जाणे त्याचे पैसे शोधण्याचे प्रयत्न निरर्थक जातात आणि पुढे तो कंडक्टर आल्याला म्हणतो की मी पेनिलेस आहे आव आय वॉज अटरली पेनिलेस माझ्याजवळ पैसे नाही पेनिलेस म्हणजे पैसे नसणे तो म्हणतो की पैसे घेण्यासाठी मला बॅग जावं लागेल खाली उतरावं लागेल आणि मला पैसे घ्यायला जावं लागेल तो जेव्हा कंडक्टरला बघतो तर तो प्रामाणिक चेहऱ्याचा वाटतो तो कंडक्टर त्याला म्हणतो ओ यू निडन गेट ऑफ तुम्हाला उतरण्याची गरज नाही दॅट्स ऑल राईट तुम्हाला कुठं जायचं आहे असे तो विचारतो आणि त्याचं तिकीट काढतो रायटर म्हणतो की मी या तिकीटाचे पैसे कुठे पाठवू नंतर कुठे पाठवू तर तो कंडक्टर चेअरफुली म्हणतो मी दिवसभरात कुठे ना कुठे तुम्हाला भेटेलच आणि असं बोलत असताना त्याचा चेहरा हा प्रसन्नपूर्वक होता त्याचा प्रसन्नपूर्वक स्वभाव बघून तो लेखकसुद्धा खुश होतो अचानक खिशामध्ये त्याला थोडे शिलिंग्स लागतात तो जेव्हा थोडा सर्च करतो तर त्याला सिलिंग लागतात सीलिंग, सीलिंग म्हणजे थोडे पैसे आणि तो ते सिलिंग ते पैसे कंडक्टरच्या हातात स्क्वेअरड करतो स्क्वेअरड म्हणजे स्थिरा होतो किंवा देतो लेखक म्हणतोय की त्या कंडक्टरच्या गुड नॅचरमुळे व त्याच्या ॲक्शनमुळे जो आनंदाला त्याने आम्हाला दिलेला होता आनंदाचा उजेळ त्याने दिलेला होता तो कमी झालेला नव्हता लेसन म्हणजे कमी होणे पुढचा पैसेच काही दिवसानंतर लेखक हा त्या कंडक्टर असलेल्या बसमध्ये बसतो बस आणि बसच्या वरच्या भागात बसलेला असतो वाचत असतो त्याच वेळेस त्याच कंडक्टरचा पाय त्याच्या टोवर पडतो टोवर म्हणजे पायाच्या बोटावर पडत असतो लेखकाला राग येतो आणि त्याला वेदनासुद्धा होतात ॲगोनी म्हणजे वेदना मग तो त्या कंडक्टरकडे बघतो तर त्याला आढळते की रे हा तर तोच कंडक्टर आहे आणि त्याचा तो चिअरफुल काउंटेनन्स म्हणजे काय त्याचा आनंदी चेहरा बघून तो परत शांत होतो कंडक्टर त्याला म्हणतो सॉरी सर मी आज हेवी बूट आणलेले आहे आणि मला चालताना अडचणी होत आहेत त्यामुळेच माझे पाय लोकांच्या पायांवर पडतायत हा त्याचा आनंददायी अनुभव लेखकाने इथे मांडलेला आहे परंतु प्रत्येक वेळेस तो त्याच्या बसमध्ये चढायचा तर त्याच्या गुड नेचरमुळे त्याला चांगलाच अनुभव यायचा या ही सेम टू हॅव अॅन इनएक्झॉस्टिबल फंड ऑफ पेशन्स अँड गिफ्ट फॉर मेकिंग हिज पॅसेंजर्स कम्फर्टेबल असं वाक्य आहे तो म्हणतो की ह्या कंडक्टरजवळ इनएक्झॉस्टिबल फंड ऑफ पेशन्स म्हणजे अमर्यादित असा संयम होता म्हणजे तो खूप संयमी व्यक्ती होता व पॅसेंजरला कम्फर्टेबल करण्याचं त्याला गिफ्टच मिळालेलं होतं असा त्याचा अर्थ आहे त्या कंडक्टरचे अजून काही चांगले अनुभव लेखक येथे मांडतोय जर पाऊस चालू असेल तर बसमध्ये जागा आहे रूम इन साईड तुम्ही वर या अशी टीप तो खाली असलेल्या पॅसेंजरला द्यायचा जर बसमध्ये वृद्ध व्यक्ती किंवा म्हातारा व्यक्ती असेल तर त्यांना वडिलांसारखी व छोटं मुलगा असतील किंवा छोटे मुलं असतील तर त्यांना मुलासारखी तो ट्रीटमेंट द्यायचा त्यांची काळजी घ्यायचा इथं सॉलिसिटस नावाचा एक शब्द आलेला आहे सॉलिसिटस म्हणजे काळजी घेणारा तरुणांबद्दल त्याच्या मनात वॉर्म प्लेस म्हणजे प्रेमळ स्थान होते त्यांच्यासोबत तो इंडल्ज्ड इंडल्ज म्हणजे मजा करायचा त्यांचे लाड करायचा जर एखादा ब्लाइंड पर्सन असला तर त्याला रस्त्यापर्यंत सोडून देईपर्यंत तो लक्ष ठेवायचा पेव्हमेंट पेवमेंट म्हणजे फुटपाथ जोपर्यंत तो ब्लाइंड पर्सन रस्ता पार करीत नाही किंवा कॉर्नरचा राऊंड पार करीत नाही तोपर्यंत तो त्याच्याकडे तो तो लक्ष ठेवायचा इतका तो संवेदनशील होता सेन्सिटिव्ह होता इथं वाक्य आहे इन शॉर्ट आय फाऊंड दॅट ही इर्रेडिएटेड सच अँड ॲटमॉस्फिअर ऑफ गुड टेम्पर अँड काइंडलीनेस दॅट अ जर्नी विथ हिम वाज ए लेसन इन नॅचरल कर्टसी अँड गुड मॅनर्स थोडक्यात सांगायचं झालं तर तो कंडक्टर त्याच्या गुड टेम्पर चांगल्या स्वभावामुळे व काइंडलीनेस अशा स्वभावामुळे वातावरण इरॅडिएटेड करायचा म्हणजे उल्हासित करायचा आणि त्याच्यापासून कर्टसी म्हणजे सौजन्यता विनम्रता आणि गुड मॅनर्स हे शिकण्यासारखं होतं त्या जर्नीमध्ये शिकण्यासारखं होतं पुढचा पॅसेज वाट मी पर्टिक्युलरली वाज द इज विथ विच ही गॉड थ्रू हीज वर्कपासून शेवटपर्यंत लेखक म्हणतोय की व्हॉट स्ट्रक मी पर्टिक्युलरली वॉज द इज विथ विच ही गॉड थ्रू इज वर्क म्हणजे त्या कंडक्टरच्या कामापासून मला काय मिळालं तर काय तर बॅड मॅनर्स हे इन्फेक्शियस असतात त्याचप्रमाणे गुड मॅनर्स म्हणजे चांगलं वागणंसुद्धा इन्फेक्शियस असतात आपण चांगलं वागलं तर तो सुद्धा पसरत जातो एकमेकांना आपण आनंद दिला तर तो पसरत जातो प्रसन्नता दिली तर ते सुद्धा पसरत जाते पुढे तो म्हणतो की आपण जर इनसिव्हिलिटीला भेटलो तर आपणसुद्धा अनसिव्हिल होतो असभ्य लोकांना जर आपण भेटलो तर आपण सुद्धा असभ्य होऊन जात असतो त्याचप्रमाणे जे अनकौथ पीपल आहेत अनकौथ म्हणजे असभ्य उद्धट किंवा असंस्कृत असे लोक सनी पीपल सनी म्हणजे चांगल्या स्वभावाची लोक यांना जर भेटले तर त्यांना ते डिसॲग्रिएबल असतात त्यांना आवडत नसते पुढे लेखक मॅनस हे वेदरसारखे असतात वातावरणासारखे असतात यासाठी रोमॅन्टिक पोएट जॉन किड्सच्या पंक्ती देतो आहे पंक्ती आहेत नथिंग क्लिअर्स अप माय स्पिरिट्स लाईक अ फाईन डे एखादा छान दिवस जरी मिळाला की माझं स्पिरिट माझा आत्मा कसा होतो आनंददायी होतो एखादा चेअरफुल पर्सन किंवा आनंदी सुसंस्कृत व्यक्ती हा ग्लुमियस दुःखी किंवा निराश व्यक्तीलासुद्धा चांगला करू शकतो त्याचा दिवसच चांगला तो बनवतो जणू त्याला आशीर्वादच असतो चांगल्या पद्धतीचा आनंद देऊन तो त्याला आशीर्वादच देत असतो बेनेडिक्शन म्हणजे आशीर्वाद ब्लेसिंग अशाच प्रकारचं वेदर वातावरण टो कंडक्टर आपल्या बसमध्ये करीत असे त्याची सिव्हिलिटी त्याचा सभ्यपणा कॉन्सिलेटरी कॉन्सिलिएटरी म्हणजे मन धरणी करण्याचा स्वभाव आणि गुड ह्युमर्ड चांगला विनोदी स्वभाव त्याच्या पॅसेंजरला इन्फेक्ट करून टाकायचा त्यांनासुद्धा प्रसन्न करून टाकायचा आनंदी करून टाकायचा व त्याचे काम तो आनंदाने करायचा त्याची गेईटी गेईटी म्हणजे प्रसन्नता ही वाया जाणारी नव्हती ते जो प्रसन्न किंवा आनंद पसरवायचा ते कधी वाया जाणार नव्हतं तर ती त्याच्यासाठी एक शांत इन्व्हेस्टमेंट होती बघा आपण काही चांगल्या गोष्टी केल्यात तर भविष्यात ते आपल्याला कामा येत असते त्याच प्रकारची त्याने ते इन्व्हेस्टमेंट केलेली आहे बघा आपण हॅव यू अर्न युअर टुमारो ही पोएम शिकलेलो आहोत आपण ज्या चांगल्या गोष्टी आज करतो त्याच आपला चांगला भविष्य घडवून आणत असतात कंडक्टरने सुद्धा तेच केलं आहे आता लेखकाचा टाईम चेंज झाल्यामुळे पुढचा पॅसेज तो प्रसन्न कंडक्टर असलेली बस म्हणजे तो कंडक्टर ज्या बसमध्ये असायचा ती बस तो चुकायचा पण त्या कंडक्टरने त्याला चांगल्या वागण्याची पद्धतच शिकवली होती तो म्हणतोय त्याने त्याच्या सनशाईन म्हणजे त्याच्या प्रसन्नतेमुळे अर्थ इथे प्रसन्नतेमुळे दुसऱ्या रूटवरही प्रकाश टाकलेलाच असेल इतका तो चांगला होता एखाद्या ड्रॅब वर्ल्ड ड्रॅब वर्ल्ड शब्द आलेला आहे म्हणजे कंटाळवाणी जग या कंटाळवाणी जगामध्ये चैतन्य त्याने पसरविले आहे डिफ्युज डिफ्यूज म्हणजे पसरविले आता लेखक म्हणतोय की त्याचं गुणगान किंवा प्रशंसा करायला मला दिलगिरी किंवा खंतसुद्धा वाटत नाही पॅनिजेरिक नावाचा शब्द आहे म्हणजे गुणगान किंवा प्रशंसा अपोलॉजी एक शब्द आहे म्हणजे दिलगिरी इथे तो प्रसिद्ध पोईट विल्यम वसवत याच्या द पुअर लीच गॅत गॅदर या कवितेतील संदर्भ देत आहे की जे पुअर लीच गॅथरर लीच नावाचा एक प्राणी आहे जो कमी किंवा दुर्मिळ असा प्राणी आहे त्याला जे पुअर लोक जमा करतात की ज्याचा मेडिसिनल असा वापर होत असतो किंवा डॉक्टरांकडे किंवा वैद्यांकडे याचा वापर केला जात असतो हा प्राणी दूषित रक्त शोषून टाकतो त्यामुळे हा मानवासाठी चांगला असतो परंतु तो कमी मिळतो आणि ते पुअर गॅदरर ते लीज गॅदर करणारे किंवा कलेक्ट करणारे लोक जे आहेत त्यांच्यापासून आपण शिकलं पाहिजे कारण त्यांच्याजवळ संयम असतो हो या पुअर लीज गॅदरपासून आपण काहीतरी शिकलं पाहिजे पण लेखक पुढे अशी चर्चा करतो आहे की कमी लोक आहेत समाजामध्ये की जे असा नम्रपणा किंवा संयमीपणा शिकत असतात इथे मॉडेस्ट शब्द आलेला आहे मॉडेस्ट म्हणजे काय नम्रपणा त्यानंतर गुड टेम्पल चांगला स्वभाव लेखक आता पुढच्या पॅसेजमध्ये वर्ल्ड वॉरचा संदर्भ देत आहे की वर्ल्ड वॉरमुळे मानवी जीवनावर मानवी वर्तनावर चिलिंग इफेक्ट झालेला आहे त्यांच्या सभ्यते सभ्यतेवर सुद्धा परिणाम झालेला आहे ही सभ्यता युद्धाच्या अगोदर जशी होती ती तशी आता मिळवायला पाहिजे वी मस्ट गेट दोज सिव्हिलिटीज बॅक आणि आपल्यामध्ये प्रेमळपणा व सोशिकता एकमेकांबद्दलची सोशिकता ही तयार व्हायला पाहिजे पुढे तर म्हणतोय ह्या गोष्टी ज्या सभ्यपणा आहे सौजन्यता आहे ह्या लॉने येणार नाही कायद्याने पुन्हा येणार नाही किंवा कलम लावूनसुद्धा येणार नाही तर ह्या आपणच क्रिएट केल्या पाहिजे पुढे तो म्हणतो की द पोलीसमन मन आणि लॉ ह्या गोष्टी ज्या आहे ह्या आपल्या समाजासाठी आवश्यक अशा गोष्टी आहेत परंतु त्यासुद्धा लोअर दॅन द अँजल्स म्हणजे पूर्णत्वापेक्षा थोड्या कमीच असतात शेवटी आपल्याला स्वतःलाच ही सवय लावून घ्यावी लागेल हे लॉ म्हणजे कायदा मटेरियल अटॅकला प्रोटेक्ट करू शकतो असं तो म्हणतो पुढे तो, तो लिपमनचा संदर्भ देत आहे लिपमॉनवर जो मॉरल ॲफ्रॉन्ट म्हणजे त्याचा जो नैतिक अपमान झाला तो त्याने फिजिकल व्हायलेन्स म्हणजे शारीरिक हिंसा करून आता सिव्हिलिटी रिस्टोअर करतोय तो पुढे म्हणतो की हा रिव्हेंज जो आहे हा रिव्हेंज वेगळ्या पद्धतीने सुद्धा त्याला क घेता आला असता जसं की प्लीज म्हणून सुद्धा तो त्या प्रकारे रिव्हेंज घेऊ शकला असता आणि त्याने हा एक प्रकारे त्याच्या उग्र स्वभावावर विजय मिळवला असता व्हिक्टरी म्हणजे विजय हा व्हिक्टरी फक्त त्याच्या उग्र स्वभावावरचाच नसता तर त्याच्या स्वतःवरचा विजय असता द पोलाईट मॅन मे लूज द मटेरियल ॲडव्हान्टेज बट ही ऑलवेज हॅज द स्पिरिच्युअल व्हिक्टरी नम्र माणसाजवळ जरी पैसा नसला तरी त्याच्याजवळ आत्मिक विजय असतो आत्मिक त्याला काय मिळत असते समाधान मिळत असते त्यामुळे त्याला ते आनंद मिळत असतो या संदर्भात लेखक चेस्टरफील्ड नावाच्या लेखकाचं एक उदाहरण देतो आहे तो म्हणतोय की लिपमेनने ज्या प्रकारे रिव्हेंज घेतला तो रिव्हेंज त्याने वेगळ्या प्रकारे सुद्धा घेतला असता चेस्टरफिल्ड हा लंडनच्या रस्त्यावरून जात असतो त्यावेळेचे लंडनचे रस्ते हे फुटपाथ विना होते तिथं फुटपाथ नव्हता तो म्हणते की समोरून यायला एकच जागा होती एक ती म्हणजे एक छोटीशी भिंत त्या भिंतीवर ड्राईस फुटिंग म्हणजे कोरडी अशी पाय ठेवायला जागा होती एकावेळी फक्त एकच मनुष्य जात असतो अदरवाईज तुम्हाला रस्त्यावरून जावे लागते तर चेस्त्रफील जेव्हा जात असतो त्या वालवरून त्यावेळेस समोरून एक व्यक्ती येतो आणि आता खाली कोण उतरेल हा प्रश्न निर्माण होतो त्यावेळेस तो व्यक्ती त्या म्हणतो की मी कोणत्याही पाजी माणसाला स्काउंड्रलला बदमाश माणसाला ही भिंत देणार नाही म्हणजे मला इथंच थांबायचं आहे तुला उतरायचं असेल तर तू उतर चेस्टरफील्डने अतिशय शांतपणे त्याला उत्तर दिलं आहे आय अल्वेज डू तो म्हणतो की तू कोण्या स्काउंडरला ती भिंत देऊ नको परंतु मी देऊन टाकली किंवा मी नेहमी देत असतो अशा प्रकारे त्याचं उत्तर त्याच्यावरच त्याने पलटवलेलं आहे व ते स्काउंडरशिवी त्याला पलटवून लावलेली आहे चेस्टरफिल्ड रस्त्यावर उतरून शांतपणे निघून गेलेला आहे अतिशय मार्मिकरित्या कोणतीही फिजिकल व्हायलेन्स न करता चेस्टरफिंडने त्याला उत्तर दिलेलं आहे तो म्हणतोय सुद्धा अशाच प्रकारे रिव्हेंज घ्यायला हवा होता हा रिव्हेंज एखाद्याला चिखलात फेकून देण्यापेक्षा खूप स्वीट असा झाला असता अशा प्रकारे आपल्या आयुष्यामध्ये ओलाईट नेचर करटसी ह्या गोष्टी असल्या पाहिजे प्रसन्नतापूर्वक आपण वागलं पाहिजे आणि आपलं वातावरण हे आनंदीमय केलं पाहिजे असा लेसन या पाठातून आपल्याला मिळालेला आहे धन्यवाद